नमस्कार, धनाशीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी छान आणि इन्स्टंट अशी रेसिपी बनवणार आहोत, तेही अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा अगदी छान डिलिशियस असा शिरा. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी 5 बटाटे घेतलेले आणि ते बॉईल करून बारीक करून घेतलेले आहेत. तर तुम्ही किसून देखील घेऊ शकतात. आणि साखर अर्धा कप घेतलेली आहे. साजूक तूप 3 ते 4 चमचा किंवा अर्धा बाउल. आणि इथे मी 2 चमचा दूध घेतलेलं आणि त्यात केशरचे थ्रेड्स टाकलेले आहेत. वेलची पावडर 1 चमचा आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात. आणि त्यानंतर आता आपण गॅस ऑन करून त्यावर एक कढई ठेवलेली आहे आणि आता आपण त्यात तूप टाकून घेऊया. तूप छान मेल्ट झाल्यानंतर त्यात आपण आता अगोदर जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर ते आपण त्यात छान असं ते भाजून घेऊया. तुपावर ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित ते परतवून घ्यायचे, त्यामुळे त्याला अगदी छान असा कलरही येतो. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्याची टेस्ट देखील अगदी छान लागते. त्यामुळे ते सर्व आता आपण काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता छान ते परतवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण जे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत तर ते सर्व मिश्रण त्यात टाकलेलं आहे आणि ते देखील आपण अगोदर तुपावर छान ते भाजून घेऊया. बॉईल केलेले जे बटाटे आहेत तर त्यांचं जे मिश्रण आपण यात टाकतो तर ते तुपावर अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याला छान रंगही येतो आणि त्याची टेस्ट देखील अगदी अप्रतिम लागते. अगदी सर्व बाजूने ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. अगदी छान आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा. कारण आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक व्रतवैकल्ये केले जातात आणि त्यावेळेला आपण उपवास देखील करत असतो. तर त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचा शिरा नक्कीच बनवू शकतात, कारण याची टेस्ट देखील खूप छान लागते. त्यानंतर आपण यात अजून 1 चमचा तूप टाकलेला आहे. तूप जवळपास मी 3 ते 4 चमचा तूप इथे वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकतात. तूप टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे गरम दुधामध्ये मी केशर टाकलेले होते, जर गरम दुधात आपण केशर ॲड केलेले असले, म्हणजे 15 ते 20 मिनटं अगोदरच दुधात केशर भिजवून ठेवायचे आणि गरम दुधात भिजवायचे, त्यामुळे केशरचा अगदी छान असा रंग येतो आणि टेस्ट देखील अगदी छान लागते. केशर हा ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे सहज उपलब्ध असेल तर तुम्ही त्यात ते टाकू शकतात, किंवा ते स्किप केलं तरीही काही हरकत नाही. तरी देखील शिऱ्याची टेस्ट अगदी अप्रतिमच लागते. आणि त्यानंतर आपण आता इथे जी वेलची पावडर घेतलेली आहे तर ती देखील टाकून घेतलेली आहे. इथे तुम्ही जायफळ देखील ॲड करू शकतात. आणि त्यानंतर मग मी साखर देखील टाकून घेतली. आणि आता हे सर्व आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, तर तुम्ही पाऊण वाटी साखर देखील यात वापरू शकतात. तुपात सर्व मिश्रण अगदी छान ते परतून घ्यायचं आहे आणि बटाट्याचं जे मिश्रण आहे तर ते देखील अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान त्याला रंग देखील आलेला आहे. आणि आता आपण त्यात रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स देखील ॲड केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपला शिरा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता दिसायला देखील अगदी छान आहे आणि अगदी 5-7 मिनटात हा शिरा बनवून तयार होतो. म्हणून अगदी कमी वेळात आणि साहित्य देखील कमी लागतं, की जे साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असतं त्यात आपण बनवू शकतो. अगदी मस्त छान आणि सुंदर अशी रेसिपी आहे. नक्कीच बनवून पहा
आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। आणि या अगोदर देखील आपण अशाच अगदी छान छान डिलिशियस अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, जर त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या नक्कीच पहा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर देखील करा। अगदी छान आणि मस्त असा मऊ लुसलुशीत शिरा तुम्ही देखील नक्कीच बनवून पहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि रेसिपी कशी झाली तर ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज त्यांना लाईक करा आणि शेअर देखील करा। तुम्ही चॅनलवर जाऊन सर्व रेसिपी पाहू शकतात आणि काही रेसिपींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल, तुम्ही पाहू शकतात। अगदी मस्त सॉफ्ट असा शिरा झालेला आहे, त्याचं टेक्स्चर आणि रंग देखील अगदी परफेक्ट आहे। अगदी छान रेसिपी आहे, नक्कीच बनवा। आणि कसा झाला शिरा ते सांगायला विसरू नका। तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। थँक्यू।